दुष्काळात तहानलेल्या वाशिम मधील मालेगाव तालुक्यातील खेरखेडा, राजुरा, वरदरी आणि इतर गावांचा पाणी प्रश्न एमकेएन न्यूज मराठीने लावून धरला आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम केलं. गावात शासनाचे पाणी टँकर मे अखेरीस का होईना पण पोहोचले, त्यामुळे या पाणी बाणीच्या परिस्थितीमध्ये तालुक्यातील 7 गावांना प्राथमिक दिलासा मिळाला आहे. गावात प्रशासनाचे पाणी टँकर हे मे अखेरीस का होईना पण पोहोचलं, त्यामुळे या पाणी बाणीच्या परिस्थितीमध्ये देखील तालुक्यात 7 गावांना प्राथमिकता दिलासा मिळालाय. मालेगाव तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न खूपच बिकट बनला होता. जेव्हा आमची टीम तहसील परिसरामध्ये पोहोचली तेव्हा पाण्याचा प्रश्न तिथे देखील उपस्थित असल्याचं दिसून येत होतं. तहसील परिसरात सुद्धा तहान भागवण्याकरता खासगी टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचं आम्हाला दिसलं. मालेगाव तालुक्यातील याच दुष्काळी परिस्थितीवर आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी मालेगाव येथील तहसीलदार रवी काळे यांची मुलाखत घेतली. जिल्ह्यात दुष्काळाची दहाता एवढी तीव्र प्रमाणात जाणवत आहे, त्यातच आज आपण आलेलो मालेगाव तालुक्यात. मालेगाव तालुक्याचे तहसीलदार श्री रवी काळे सर, आज आपण त्यांच्याकडून दुष्काळाची परिस्थिती मालेगाव तालुक्यातील जाणून घेणार आहे. सर, आपलं एमकेएन मराठीमध्ये स्वागत आहे. काय दुष्काळाची दहाता नेमकी तालुक्यात? तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि निसर्गतः मागच्या वर्षी सरासरीच्या 97.29% पाऊस झालेला होता. मात्र तरीही पाण्याची खूप मोठी आज दाहकता जाणवत आहे. तालुक्यामध्ये 7 ठिकाणी आपण टँकर सुरू केलेले आहे, जवळपास 46 ठिकाणी विहिरी आणि बोर्स अधिग्रहण केलेला आहे आणि याच्यावरून गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि म्हणजे या सर्व उपाययोजनांमुळे जून महिना संपेपर्यंत आपण या पाण्याच्या या दुष्काळाशी आपण याच्यावर उपाययोजना करू शकतो आणि तोपर्यंत हे पाणी पुरेल अशी मला आशा आहे. किती गावामध्ये किती प्रस्ताव आपल्याकडे सादर झाले होते टँकर्स आणि किती? माझ्याकडे 7 टँकर्सकडे प्रस्ताव दाखल झाले होते. 7 प्रस्ताव मान्य उप विभागीय स्तरावरून मान्यता प्राप्त होऊन आता त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते BDO आणि आमचे ग्रामसेवक यांच्या मार्फत सुरू आहे. तालुक्यातील किती गावांना पाण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं प्रथम दर्शनी वाटण्यासारखं आहे? तर पूर्ण तालुक्यामध्येच अडचण आहे, पण मी सर्व सरपंच आणि ग्राम सचिवांना आवाहन करतो की आपल्या गावामध्ये जर पाण्याची तुम्हाला अडचण वाटत आहे असं जर तुमच्या लक्षात आलं तर त्वरित तुम्ही एक तुमचा ठराव करून माननीय गटविकास अधिकारी यांच्या मार्फत तहसीलला सादर करावा आणि शक्यतोवर ग्रामस्तरावरच्या जेवढ्याही काही बाबी आहेत, जसं कृषी सहायकांचा अहवाल आहे, तलाठ्यांचा अहवाल आहे, तसे आम्ही निर्देश दिलेले आहेत आणि तो तेव्हाच त्वरित पूर्ण म्हणजे पूर्णतः जर दिला त्याच्यामध्ये तुट्या नसल्या तर फार लवकर म्हणजे अगदी एका दिवसामध्येच आम्ही टँकरची व्यवस्था करू शकतो. केव्हापासून साधारणतः मे 30 संपत आहे, जूनचा पहिला आठवडा येते आणि केव्हापासून आपण टँकर सुरू केले? जेव्हापासून गावाने आपल्याकडे मागणी दिलेली आहे, आपल्याकडे जो ठराव आलेला आहे त्या तेव्हापासून आपण या सगळ्या प्रोसेस करून त्याची पूर्तता केलेली आहे आणि तेव्हापासूनच टँकर सुरू केलं.